श्री गुरुवे नमः। ॐ श्री गुरुवे नमः। ദേഹശുദ്ധീകരണം ഗുരുചരിത്ര അധ്യായ 15. ദേഹ ആണി മനാച്ച ശുദ്ധീകരണം ആപണച് ആത്മാ ആഹോത് യാച്ച അനുഭൂതി ഘേണ യാസാഠി അനേക മാർഗയത് അനേക മാർഗയത് പരന്തു ആപ്ലേസാഠി നെംകാ കോണതാ हे सांगणारा असतो सद्गुरु। जनरल नॉलेज म्हणून माहिती पाहिजे म्हणून अनेक गोष्टी गुरुचरित्रात दिले आहेत, जे मी मध्ये तुम्हाला सांगत आलो की हा गुगली आहे गुगली आहे। तर गुगली आहे म्हणजे नेमकं काय की काही वाचलं की लगेच आपल्याला वाटतं आपण पण ते करावं, हे सगळ्यात पॉवरफुल दिसतं आहे ना। म्हणजे कसं असतं की प्रत्येक मनुष्य एक काहीतरी सेंटर धरतो, म्हणजे असं गृहीत धरा एखाद्या माणसाला कर्ण ही कॅरेक्टर आवडली तर तो महाभारत अशा रीतीने लिहितो की कर्णच सगळ्यात बिग बॉस होता, बाकी सगळे चिल्लर होते। ज्याला भीम ही कॅरेक्टर आवडले तो अशा तऱ्हेने महाभारत लिहितो की आपल्याला वाचून वाटतं की अरे भीमासारखा कोणी नाही। म्हणजे त्या त्या माणसानं ती ती एक व्यक्तिरेखा मध्ये सेंटरला ठेवून बाकीचं आजूबाजूला विणलेलं असतं। तसं प्रत्येक वेळेला समजा स्थानमहात्म्याचा अध्याय असेल तर त्याच्यामध्ये फक्त स्थानमहात्म्य किती श्रेष्ठ आहे हे प्राधान्याने लिहिलेलं असतं आणि त्याच्या वाचून आपला इम्पॅक्ट एवढा होतो की चला कधी एकदा हे सगळं सोडतोय आणि गोकर्णाला जाऊन तिथल्या पाण्यामध्ये डुबक्या मारतोय। तर तसं नाही आहे, माहितीसाठी सगळं काही दिलं आहे गुरुचरित्रात, परंतु नेमका आपला मार्ग कुठला हा फक्त आपल्या सद्गुरूला माहिती असतो। पण तरीही ज्ञान हे असावं आणि ते सर्वांगीण असावं यासाठी हा 15 अध्याय आहे। खूप मोठं विज्ञान आहे म्हटलं तर त्यातली गोष्ट सांगायची झाली तर हार्डली 3 ते 4 मिनिटामध्ये गोष्ट सांगून पूर्ण होईल। जर अध्याय म्हणून वाचायचा लागला तर कदाचित अर्धा पाऊण तास लागेल, परंतु या सगळ्याच्या पलीकडे काहीतरी अफाट ब्रह्मज्ञान अफाट विज्ञान ह्या एका अध्यायात आहे। इडा पिंगला गंगा जमुना महाकाली महालक्ष्मी, पण त्यांच्यामधली महासरस्वती लाख मोलाची आहे, सुषुम्ना लाख मोलाची आहे, तिचा संबंध नर्मदेशी आहे, नर्मदेतल्या पर्टिक्युलर पार्टशी आहे, अख्खी नर्मदा नव्हे, कारण सुषुम्नेच्या पलीकडे आहे गंगा यमुना सरस्वती। म्हणजे इडा पिंगला सुषुम्ना त्यांचा त्रिवेणी संगम झाल्यानंतर पुढे प्रकाशाचा मार्ग चालू होतो, ज्याला वज्रविरोचनी नाडी म्हणतात, इथून चालू होते। त्या नाडीचा संबंध नर्मदेतल्या पर्टिक्युलर पोर्शनशी आहे, पण त्याचा सेंटर संपूर्ण शरीराला नीट ठेवायचा असेल तर त्याचा सेंटर महत्त्वाचा असतो। अजूनही अनेक ठिकाणी तुमची पाठ धरली असेल, काही आजार झाला असेल तर नाभी सेट करणं नावाचा शब्दप्रयोग तुम्ही ऐकला असेल, बिंबी सेट केली नाभी सेट केली, तर ही नाभी सेट करण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे नर्मदेच्या ठिकाणी असणारा नेमावर हे जे ठिकाण आहे जिला नर्मदेची नाभी रादर
संपूर्ण पृथ्वीची नाभी म्हटलेलं आहे. नेमावाराच्या ठिकाणी जी शक्ती आहे ती नेमिचंदापाशी आहे. 24 तीर्थंकर 24 गायत्रीची बीजे आहेत एवढं लक्षात ठेवा. एक एक तीर्थंकर जैनांचा एक एक झाड तर गायत्रीचं बीज आहे. आणि ही सगळी बीजे जितने जन्माला येतात ती आहे तुमची नाभी. अपोनारायण विष्णू नारायणाच्या नाभीमधनं संबंध ब्रह्माची उत्पत्ती आहे. मग 72,000 नाड्यांचं मूळ कुठं आहे? नाभीत आहे. मग जे ब्रह्मांडात आहे नेमावारात आहे ते तुमच्या बिंबीत पण आहे ना हो. मग फक्त स्वतःच्या नाभी चक्राकडे बघून जर संगीताची आराधना परमेश्वरासाठी केली तर बसल्या जागी सगळं मिळतं. कुठे जायची गरज नसते. हा अनुभव मी घेतल्यानंतर तुम्हाला सांगतोय.